पिंपरी महिपाल येथील ग्राम विकास आघाडी पॅनल व बहुजन विकास पॅनलमध्ये मुख्य लढत असून पिंपरी महिपाल येथील विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली जात आहे. गावकऱ्यांच्या विविध समस्यांकडे दोन्ही पॅनलनी लक्ष देऊन सोडवण्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिलं. ग्राम विकास हा राष्ट्रविकास. पिंपरी महिपाल येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक गेल्या 15 दिवसापासून रणधुमाळी चालली होती. आज 15 जानेवारी या ठिकाणी बहुजन विकास पॅनल पण एक नवनियुक्तक अभ्यासू एक सुशिक्षित उमेदवाराची एक पॅनल म्हणून तयार केलेले आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हा एक संकल्प या जाहीरनाम्यातून त्यांनी दिलेला आहे. तर या सर्व गावामध्ये या बहुजन विकास पॅनलच्या माध्यमातून सर्व गावामध्ये निवडणूक शांततेच्या वातावरणाने पार पडलेली. भविष्यात येणारा हा विजय आमचा निश्चितच आहे आणि हा विजय झाल्यानंतर जे जे आम्ही वचनबद्ध जाहीरनामे दिलेले आहे ते सर्व गावकऱ्यांचं आम्ही या बहुजन विकास पॅनलच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यास तयारीत आहेत. विकासाचं विजन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या तळागाळातल्या वाडीवस्त योजना शासनाच्या गावाच्या आम्ही एक जनसेवक या नात्यानं एक सदस्य म्हणून जरी आम्ही लोक निवडून आल्यानंतर जनसेवक म्हणूनच 5 वर्ष कार्यकाळ काढणार आहे आणि सर्वांगीण गावाचं एक आदर्श गाव म्हणून पिंपरी महिपालची ग्रामपंचायत निवडणूक आम्ही करतो. युवकांची समस्या म्हटलं तर सर नेमकं युवकांसाठी जे सुशिक्षित युवक आहेत गावातील त्यांच्यासाठी जे काही रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील त्याच्यामधून पण सुरुवातीच्या माध्यमातून त्यांना गावात जी व्यायामशाळा अनेक काही वाचनालय ग्रंथालय आणि स्टडी पॉईंट जे काय आहेत त्याच्या अभ्यासाच्या सुविधा प्रथमतः सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना पुढे जाण्यास वाटचाल करून देणे. ग्रामविकास आघाडी पिंपरी महिपाल ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 आज 15/1/2021 मतदान उत्सुकपणे या ग्रामविकास आघाडीला केलेलं आहे. आजच्या आमच्या ग्रामविकास आघाडीचा अजेंडा गावातील प्रमुख रस्ते नाली बांधकाम तसेच व्यायामशाळा आणि क्रीडांगण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्णतः डिजिटल करण्याचा आमचं मानस आहे. तरुणांसाठी जे काही रोजगार असतील ते एक नवीन याच्यामध्ये आम्ही काही उद्योग आणण्याचा प्रयत्न करू. एमआरजीएस असेल कृषीच्या नवीन आता योजना असतील त्या आमचं मानस राहील करण्याचं. गावात आत्तापर्यंत झालेलं नाही ते एक वाचनालय मुलांसाठी नवयुवकांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल. निवडणूक तो प्रचार आमच्या जो पॅनल विरोधात आहेत त्यांनी ज्वारी म्हणजे एक ग्रामीण भाषेमध्ये ते म्हणजे काय त्याला म्हणतात अनाभाका घालून गेलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या आमच्या पॅनलला घटने आम्ही कुठं अनाभाका घालून मतदान घेतलं नाही. आम्ही विकास 20 वर्षापासून गावामध्ये जो काही विकास करतो त्या विकासाच्या माध्यमातून आम्ही मतदान मागण्याचा आम्हाला अधिकार होता आणि तो पुरेपूर आम्ही जनतेला अधिकार दिलेला आहे. आम्ही अनाभाका घालण्याचा कुठंही प्रयत्न केलेला नाही. आगामी ग्रामपंचायत निवडणूक 2021 साठी आमचं पॅनल ग्राम विकास आघाडी पॅनल या नावानं पिंपरी महिपाल ग्रामपंचायतच्या रिंगणात 9 उमेदवार उभे आहेत आणि मागील 7-8 दिवसाचा प्रचार आणि लोकांची उत्सुकता लक्षात घेता जवळजवळ माझं पॅनल विजयी झालं मी असं घोषित करतो. आणि विजयी झाल्यानंतर सत्तेत आल्याच्यानंतर आमच्या विकासाचा काय एजेंडा राहील हे आताच आमचे मित्र नवनाथ कदम यांनी स्पष्ट केलं आहे. तरी मी त्याला आणखी खोलून सांगण्याचा थोडा प्रयत्न करतो. म्हणजे गावातून जवळजवळ दिवसाकाठी 50-50 लोक नांदेडला कामाला जातात. या सर्व लोकांना नांदेडला न जाता गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनेला आम्ही गावात अतिशय यशस्वीरित्या राबू आणि प्रामुख्याने याच्यामध्ये MRGS ची कामं असतील. प्रत्येक ग्रामपंचायतचं आणि जवळजवळ तालुक्याचं असं आहे की MRGS च्या खाली जॉब कार्ड काढले जातात. त्या जॉब कार्ड काढल्याच्यानंतर त्या लोकांना काम भेटत नाही. काम द्यावं तर कसं द्यावं, दिलं तर मातीकामाचा काय रेकॉर्ड दिसत नाही. यासाठी ते सरपंच आणि ग्रामसेवकसुद्धा म्हणजे अशा कामाची रिस्क घेत नाहीत. यदा कदाचित BDO ने क्रॉस व्हेरीफाय जर केलं तर मातीकामं मोडल्या जातात आणि अशा प्रकारच्या कामाचं व्हेरिफिकेशन आणि बिलं काढून देण्यासाठी व गावातील प्रत्येक बेरोजगार तरुणाला गावातल्या गावात त्याच्या कुवतीप्रमाणे त्याच्या कौशल्याप्रमाणे रोजगार देण्यासाठी माझं ग्रामविकास आघाडी पॅनल हे
बंधनकारक राहील असं मी आपल्या कॅमेरासमोर सांगत आहे आणि या दिशेने वाटचाल होईल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे गावातली जी स्वच्छता असेल, गावात 24 तास लाईट असेल. आता लाईटच्या संदर्भात तर बोलायचं म्हणलं तर मागील जवळजवळ 20 वर्षापासून आम्ही काम करत आलेलो आहोत असतो. आणि या प्रकारे गावामध्ये शासन प्रशासन चांगल्या प्रकारे राबवण्यासाठी आमचं पॅनल बंधनकारक आहे. सुसज्ज व्यवस्था, ग्रामपंचायतची कार्य, दिवाबत्तीची सोय, महिलांच्या आर्थिक अडचणी, विधवा महिलेचे कामं, घरकुलाचे कामं मी माझ्या सोय इच्छेने व गावकऱ्याच्या निमित्ताने प्रामाणिकपणे समजून घेऊन करणार आहे. आणि मला तुमच्यातर्फे जी काही जनतेमार्फत संधी मिळालेली आहे ग्रामपंचायत निवडणुकीची, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो.